गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द रूल्स रिगार्डिंग रेसिडेंशियल स्टेटस ऑफ एन इंडिविजुअल. इन द प्रीवियस लेक्चर्स वी हैव स्टडीड द प्रोविजन्स ऑफ इनकम टैक्स एक्ट रिगार्डिंग द रेसिडेंशियल स्टेटस ऑफ कंपनी एंड पार्टनरशिप फर्म. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एखादी कंपनी असेल किंवा एखादी पार्टनरशिप फर्म असेल तर त्या कंपनीचं किंवा पार्टनरशिप फर्मचं रेसिडेंशियल स्टेटस हे कशा पद्धतीने ठरवलं जातं याचे आपण नियम हे पाहिलेले आहेत. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू सी द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट रिगार्डिंग द डिटर्मिनेशन ऑफ द रेसिडेंशियल स्टेटस ऑफ एन इंडिव्हिज्युअल. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, इंडिव्हिज्युअल पर्सन मीन्स अ नॅचरल पर्सन विच इन्क्लूड्स बोथ मेल फिमेल मेजर अँड मायनर. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती, ज्यामध्ये मेल असेल तो फिमेल असेल तो लहान असेल किंवा मोठा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस ठरवण्यासाठी इन्कम टॅक्सचे काय नियम आहेत हे आपण या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. First, we are going to see what is the basic concept of residential status and why this residential status has to be checked every year. Okay, so let's start with this particular lecture. We know that the tax liability of any person and tax rate applicable to any person depend upon his or her residential status. Correct? In the previous lecture also, we studied that in case of a company and in case of a partnership firm, the tax rate applicable and whether to pay tax on a particular income is depend upon their residential status. एखादी कंपनी असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल, त्यांनी किती रेटनं टॅक्स पेड करायचा हे त्यांच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून असते. त्याचप्रमाणे एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला देखील त्याने किती टक्क्याने टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करायचा आहे, एखाद्या इन्कमवरती टॅक्स पेड करायचा की करायचा नाही हे त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती डिपेंड असतं. वेदर ए पर्सन वेदर अन इंडिव्हिज्युअल इज लायबल टू पे टॅक्स ऑर नॉट अँड वेदर ॲट व्हॉट रेट ही शूड पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, बोथ दीज टू थिंग्स डिपेंड्स अपॉन हिज रेसिडेन्शियल स्टेटस. त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, तो व्यक्ती स्त्री असेल किंवा ती व्यक्ती पुरुष असेल, त्या व्यक्तीने गव्हर्नमेंटला टॅक्स पेड किती टक्क्यानं करायचा आहे, त्याचबरोबर एखाद्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा की द्यायचा नाही हे त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळेच अँड देअर फोर बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ एन इंडिव्हिज्युअल इट इज नेसेसरी टू चेक हिज ऑर हर रेसिडेन्शियल स्टेटस. आपण कोणत्याही व्यक्तीचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे आपल्याला तपासावं लागतं बिफोर कॅल्क्युलेटिंग हिज ऑर हर टोटल इन्कम. वी नो दॅट इन इन्कम टॅक्स ॲक्ट द इन्कम्स रिसिव्ड बाय एनी पर्सन आर क्लासिफाईड इन टू 5 कॅटेगरीज. इन्कम टॅक्समध्ये जे व्यक्तीला उत्पन्न मिळतं ते उत्पन्न 5 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. त्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन असेल, कॅपिटल गेन असेल किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्स असेल. दीज आर द 5 हेड्स ऑफ इन्कम अँड इन्कम रिसिव्ड बाय एनी पर्सन आर क्लासिफाईड इन टू दीज 5 कॅटेगरीज, 5 हेड्स. अँड बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ एनी इंडिव्हिज्युअल पर्सन, कोणत्याही व्यक्तीचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे पहिल्यांदा तपासावं लागतं आणि ते तपासल्यानंतरच त्या व्यक्तीचं टोटल इन्कम हे कॅल्क्युलेट करता येतं. रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेकड बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम. व्हाय? इट इज बिकॉज ऑन द बेसिस ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस वी डिसाइड वेदर द इंडिव्हिज्युअल हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑर नॉट ऑन सर्टन इन्कम्स. काही इन्कम्सवरती सर्वांना टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागतो, बट काही इन्कम्स असे असतात की त्यावरती सर्वांना टॅक्स द्यावा लागत नाही आणि त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं काय की रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेकड एव्हरी इयर.
Correct. In the previous lecture also, we have seen that in case of a company and in case of a partnership firm, the residential status has to be checked every year. Why it has to be checked every year? It is because the residential status may change due to certain reasons. Okay. Therefore, we should check the residential status every year. And the same rule is applicable in case of individuals also. इंडिविज्युअल व्यक्ती ज्यामध्ये स्त्री येते त्यामध्ये पुरुष देखील येतात ज्यामध्ये लहान व्यक्ती पण येतात मोठे वयाने असलेले व्यक्तीसुद्धा येतात त्यांचं सुद्धा रेसिडेन्शियल स्टेटस हे दरवर्षी चेक करावं लागतं बघा काय सांगितलंय द रेसिडेन्शियल स्टेटस इज डिटरमाइंड एव्हरी इयर बिकॉज इट मे चेंज ड्यू टू सर्टन रिझन्स ड्यू टू एनी रिझन द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज अँड देअर फोर वी हॅव टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस एव्हरी इयर प्रत्येक व्यक्तीचं Take your example, take example of your parents, take example of your family members, your friends, your relatives. We can check our residential status within a minute. आपण या लेक्चरमध्ये आपलं स्वतःचं तुम्ही असाल मी असेन तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तुमचे फ्रेंड्स असतील रिलेटिव्ज असतील नेबर्स असतील पेरेंट्स असतील यांचं रेसिडेन्शियल स्टेटस आपण विदिन अ मिनिट एका मिनिटामध्ये आपण रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करू शकतो ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पुढे हे पाहणार आहोत ओके द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर ट्री डायग्रॅम ओके ट्री डायग्राम काय सांगते बघा अन इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे अन इंडिव्हिज्युअल इन्क्लूड्स बोथ मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअलमध्ये मेलसुद्धा येतात पुरुषसुद्धा येतात त्यामध्ये स्त्रियासुद्धा येतात त्यामध्ये मेजर असेल मायनर असेल ज्या व्यक्तीचं वय 18 कमी आहे त्याला मायनर असं म्हटलं जातं अँड अ पर्सन हू हॅज कम्प्लिटेड 18 इज ट्रीटेड ॲज अ मेजर पर्सन इन द कन्सेप्ट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑल नॅचरल पर्सन्स विच इन्क्लूड्स बोथ मेल अँड फिमेल अँड मेजर अँड मायनर दे आर इन्क्लुडेड ओके द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अन इंडिव्हिज्युअल मे बी रेसिडेंट ऑर ही मे बी नॉन रेसिडेंट एखादा व्यक्ती की ज्या व्यक्तीचा आपण रेसिडेन्शियल स्टेटस चेक करत आहोत तो व्यक्ती एकतर रेसिडेंट असेल किंवा तो व्यक्ती नॉन रेसिडेंट असेल आणि जर तो व्यक्ती रेसिडेंट असेल इफ अन इंडिव्हिज्युअल इज रेसिडेंट देन वी हॅव टू फाइंड आउट वेदर ही इज ऑर्डिनरी रेसिडेंट ऑर वेदर ही इज नॉट ए ऑर्डिनरीली रेसिडेंट जर त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस रेसिडेंट असं आलं तर आपल्याला पुन्हा पाहावं लागतं की तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे सो इन दिस पर्टिक्युलर ट्री डायग्रॅम वी कॅन सी दॅट अन इंडिव्हिज्युअल पर्सन मे बी रेसिडेंट इन इंडिया ऑर ही मे बी नॉन रेसिडेंट इन इंडिया एखादा व्यक्ती एकतर तो रेसिडेंट असेल किंवा तो नॉन रेसिडेंट असेल आणि जर तो रेसिडेंट असला तर तो ऑर्डिनरी रेसिडेंट असू शकतो किंवा तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असू शकतो तुमचं माझं उदाहरण घेतलं तर आपण सर्वजण रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट ह्या कॅटेगरीमध्ये येतो ओके बिकॉज द व्हेरियस रूल्स टू डिटरमाइन वेदर ही इज ऑर्डिनरी ऑर नॉट ऑर्डिनरी वी फुलफिल ऑल द बेसिक कंडिशन्स ऑल द ॲडिशनल कंडिशन टू गेट द स्टेटस ऑफ रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट तुमच्या माझ्यासारखे व्यक्ती जे आपल्या भारत देशामध्येच राहतात ते व्यक्ती सर्व कंडिशन्स फुलफिल करत असल्यामुळे 95% लोक हे आपण ऑर्डिनरी रेसिडेंट हे स्टेटस आपल्याला सर्वांना मिळतं ओके जेवढी काही आपल्या राज्याची पॉप्युलेशन असेल देशाची पॉप्युलेशन असेल त्यापैकी 80-90% लोक हे ह्या ऑर्डिनरी रेसिडेंटच्या कॅटेगरीमध्ये येतात बट स्टील वी हॅव टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस एव्हरी इयर ओके काही कारणामुळे एखाद्या वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस हे बदलू शकतं त्यामुळे प्रत्येक वर्षी इन ईच अँड एव्हरी फिनान्शियल इयर वी हॅव टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ एनी इंडिव्हिज्युअल कोणत्याही व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला तो व्यक्ती रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे आणि जर रेसिडेंट असेल तर ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे हे आपल्याला प्रत्येक वेळेला चेक हे करावं लागतं ओके सो फर्स्ट वी विल सी हाऊ द इंडिव्हिज्युअल इज ट्रीटेड ऑर व्हॉट आर द डिफरंट रूल्स टू डिटरमाइन वेदर ही इज रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट
एखादा इंडिविजुअल व्यक्ति रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे याचे नियम काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द कंडिशन्स फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट. एखाद्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळवण्यासाठी कोणत्या कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतात ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. कंडिशन्स फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट, रेसिडेंट होण्यासाठी कंडिशन्स कोणकोणत्या आहेत बघा. एन इंडिव्हिज्युअल मीन्स अ नॅचरल ह्युमन बीइंग, जे मगाशी सांगितलं की एन इंडिव्हिज्युअल इज अ नॅचरल पर्सन, नैसर्गिक व्यक्ती. नैसर्गिक व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा, ज्यामध्ये कोणकोण येतं, इट इन्क्लूड्स मेल फिमेल, त्यामध्ये स्त्री पुरुष सर्व येतात, त्यामध्ये मेजर मायनर, जो वयाच्या 18 वर्ष पूर्ण झालेला आहे तो मेजर व्यक्ती, आणि 18 पेक्षा वय कमी असणारा मायनर व्यक्ती, हे सर्व इंडिव्हिज्युअलमध्ये इन्क्लूड केले जातात. आता असा जो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, एन इंडिव्हिज्युअल इज सेड टू बी रेसिडेंट इन इंडिया, एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला आपल्या देशाचं रेसिडेंट म्हटलं जाईल कधी, इफ ही फुलफिल्स एनी वन ऑफ द फॉलोइंग टू बेसिक कंडिशन्स. आपल्याला रेसिडेंट स्टेटस मिळवण्यासाठी द इंडिव्हिज्युअल हॅज टू सॅटिस्फाय एनी वन, कोणतीही एक कंडिशन पूर्ण करावी लागते आउट ऑफ टू बेसिक कंडिशन्स गिव्हन बिलो. एकूण 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. दीज आर द टू बेसिक कंडिशन्स टू डिटरमाइन वेदर ही इज रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट. 2 बेसिक कंडिशन्स इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये दिलेल्या आहेत. या 2 पैकी कोणतीही एक, एनी वन, दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. देर इज नो एनी नीड टू फुलफिल बोथ दीज 2 कंडिशन्स. फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट An individual has to satisfy any one condition. कोणतीही एक कंडिशन पूर्ण जरी झाली, ती पहिली कंडिशन असेल किंवा दुसरी कंडिशन असेल, कोणतीही एक कंडिशन पूर्ण जरी झाली तरी त्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. मग आता त्या 2 कंडिशन्स कोणत्या आहेत आणि त्या दोन्ही कंडिशन आपण आपल्याला, तुम्ही स्वतः तुमच्यासाठी लागू करून बघा, तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी, फॅमिली मेंबरसाठी लागू करून बघा की तुम्ही ती कंडिशन पूर्ण करता आहात की नाही. पहिली कंडिशन काय बघा, द फर्स्ट कंडिशन इज, आणि त्याच्या अगोदर काय सांगितलं आहे, बेसिक कंडिशन आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले एनी वन टू बिकम रेसिडेंट. फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट अन इंडिव्हिज्युअल हॅज टू सॅटिस्फाय एनी वन कंडिशन. एखाद्या इंडिव्हिज्युअलने जर पहिलीच कंडिशन पूर्ण केली, तुमच्या माझ्यासारखे व्यक्ती आपण पहिली कंडिशन 100% पूर्ण करतो. If any individual person fulfills the first condition, then there is no any need to read the second condition. पहिली कंडिशन जर त्या व्यक्तीनं पूर्ण केली तर दुसरी कंडिशन वाचण्याची आवश्यकता नसते, पण तरीसुद्धा आपल्याला नियमाप्रमाणे दोन्ही कंडिशन्स काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, सो फर्स्ट वी विल रीड द फर्स्ट कंडिशन. ही दिस इज द फर्स्ट कंडिशन. काय सांगितलं आहे बघा, ही इज इन इंडिया. तो जो कोण व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं आपण रेसिडेन्शियल स्टेटस चेक करतोय, तो व्यक्ती ही इज इन इंडिया फॉर मिनिमम 182 डेज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आपलं प्रिव्हियस इयर आपण पाहिलेलं आहे की आपल्या या वर्षासाठी प्रिव्हियस इयर आहे 2020-21, कारण सध्याचं आपलं वर्ष कोणतं आहे तर 21-22, म्हणजे याच्या पाठीमागचं वर्ष आहे ते म्हणजे 20-21. ओके, आपल्या सिलेबसप्रमाणे 21-22 हे असेसमेंट इयर आहे आणि प्रिव्हियस इयर काय आहे तर 20-21. आणि कंडिशन काय सांगते, कंडिशन फक्त एवढंच सांगते की जे प्रिव्हियस इयर आहे, प्रिव्हियस इयर कोणतं, 20-21. आपल्याला माहिती आहे की 1 इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स, दॅट इज अ पिरियड ऑफ 365 डेज. देअर आर 365 डेज इन अ इयर, करेक्ट? अँड आउट ऑफ दिस 365 डेज, that particular person should be in India for minimum 182 days. वर्ष असतं 12 महिन्याचं, 12 महिन्यामध्ये 365 दिवस असतात. या 365 दिवसांपैकी तो व्यक्ती भारतामध्ये कमीत कमी 182 दिवस तरी भारतात हजर पाहिजे. वर्षभरामध्ये कमीत कमी 182 दिवस जर ही कंडिशन पूर्ण झाली तर त्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. तुम्ही तुमचा विचार करा. यू कॅन थिंक अबाउट युअर पेरेंट्स, युअर फॅमिली मेंबर्स, युअर रिलेटिव्स, युअर नेबर्स, युअर फ्रेंड्स, अँड यू कॅन से दॅट यू इझिली सॅटिस्फाय द फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन पूर्ण होण्यासाठी फक्त वर्षभरामध्ये 365 पैकी 182 दिवस तुम्ही भारतामध्ये पाहिजे.
तुम्ही आणि मी आपण 182 नाही तर 365 दिवस भारतामध्ये आहोत, आपल्या देशामध्ये राहतो आहे, त्यामुळे आपण ही कंडिशन फुलफिल इझिली करतो. एखादा व्यक्ती बिझनेसमन असेल, एखादा व्यक्ती बाहेर फिरायला जाणार असेल, ट्रिप करणार असेल, तर तो 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, मॅक्सिमम 1 महिना, 2 महिन्यासाठी तो फॉरेनला जाईल. परंतु रिटर्न आल्यानंतर तो आपल्याच देशामध्ये राहतो. 1 वर्ष हे 365 दिवसांचं असतं. 365 पैकी फक्त 182 दिवस जरी तो व्यक्ती भारतामध्ये असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला ही पहिली कंडिशन पूर्ण करता येते. फर्स्ट कंडिशन सेज दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पर्सन शुड बी इन इंडिया फॉर मिनिमम 182 डेज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, अँड अवर प्रिव्हियस इयर इज 2021. 2020-21 हे जे प्रिव्हियस इयर आहे, आता 2020-21 म्हणजे हे वर्ष सुरू झालं असणार 1-4-2020 बरोबर. 1-4-2020 वर्ष सुरू झालं आणि संपतं कधी हे वर्ष, तर 31-3-2021 हे वर्ष संपणार. हे जे काय वर्ष आहे, ओके, 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, या वर्षभरामध्ये तो व्यक्ती कमीत कमी 182 दिवस भारतामध्ये असावा. ओके, ही पहिली कंडिशन आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 पैकी ह्यातली कोणतीही एक कंडिशन जरी पूर्ण केली तरी तो व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. आपण आत्ताच आपल्या स्वतःचा विचार केला, तुम्ही तुमचा विचार केला, तुमच्या पेरेंट्सचा, फॅमिली मेंबर्सचा विचार केला, 365 पैकी आपण 182 दिवस भारतामध्ये आहोत का, तर 100% आपण भारतामध्ये आहोत. त्यामुळे ही फर्स्ट कंडिशन आपण सहज पूर्ण करतो आहे. जो व्यक्ती ही फर्स्ट कंडिशन पूर्ण करेल तो याला ॲटोमॅटिक रेसिडेंट हे स्टेटस मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वजणं हे रेसिडेंटच आहोत. आपल्या इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे त्याच्या नियमाप्रमाणे आपण रेसिडेंट हे आपल्याला स्टेटस मिळतं. आता जी फर्स्ट कंडिशन आहे, इफ एनी इंडिव्हिज्युअल फेल्स टू फुलफिल द फर्स्ट कंडिशन देन देअर इज सेकंड कंडिशन. जर एखाद्या व्यक्तीला पहिली कंडिशन पूर्ण करता आली नाही तर त्याच्यासाठी सेकंड कंडिशनसुद्धा आहे. त्यानं सेकंड कंडिशन तरी पूर्ण करावी. आपण पहिलीच कंडिशन पूर्ण केली त्यामुळे आपल्यासाठी सेकंड कंडिशन वाचण्याची आवश्यकता नाही. परंतु दुसरी कंडिशन काय आहे ती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, एखाद्या व्यक्तीला जर पहिली कंडिशन पूर्ण करता आली नाही तर त्याला सेकंड कंडिशन पूर्ण करावी लागते. आता सेकंड कंडिशन काय बघा, सेकंड कंडिशन इज ही इज इन इंडिया. जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं आपण रेसिडेन्शियल स्टेटस चेक करतो आहे, तो व्यक्ती ही इज इन इंडिया फॉर मिनिमम 60 डेज ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर. जे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे, कोणतं प्रिव्हियस इयर आहे, 2021, ह्या प्रिव्हियस इयरमध्ये तो व्यक्ती 60 दिवस तरी भारतामध्ये पाहिजे. मग आपण बघा, आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 2021, या 2021 तो मिनिमम भारतात किती दिवस पाहिजे, 60 दिवस. तुम्ही तुमचा विचार करा, तुमच्या घरातल्यांचा विचार करा. 2020-21 हे जे वर्ष आहे, 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 12 महिने म्हणजे 365 दिवस. त्या 365 दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी 60 दिवस भारतामध्ये होता का, तर 100% 60 दिवस आपण भारतामध्ये होतो. 1 वर्षामध्ये 60 महिने, 365 दिवसांपैकी 60 महिने भारतामध्ये आपण आहोत का, तर 100% आपण भारतामध्ये आहोत. आणि त्याचबरोबर आणि पुढं काय सांगितलंय, अँड फॉर मिनिमम 365 डेज, कमीत कमी 365 दिवस ड्युरिंग द 4 इयर्स, 4 वर्षामध्ये 365 दिवस. आणि कोणते 4 वर्ष, इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे, कोणतं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे, 2021, त्याच्या पाठीमागचे 4 वर्ष. बघा, हे सध्याचं प्रिव्हियस इयर जे आहे, सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 2020-21, इथं लिहिले बघा करंट प्रिव्हियस इयर. त्या प्रिव्हियस इयरमध्ये कमीत कमी 60 दिवस आणि त्याच्या पाठीमागचे जे 4 वर्ष आहेत, ओके, 2020-21 पाठीमागचं म्हणजे 2019-20, 2019-20 अगोदरचं म्हणजे 2018-19, त्याच्या अगोदर 2017-18 आणि 2016-17, ही जी 4 वर्ष आहेत, या 4 वर्षामध्ये तो व्यक्ती ही शुड बी इन इंडिया फॉर मिनिमम 365 डेज ड्युरिंग दिस 4 इयर्स. ओके, म्हणजे सध्याचं जे प्रिव्हियस इयर आहे 2021, या 2021 कमीत कमी 60 दिवस तो व्यक्ती भारतात पाहिजे, आपल्या देशात पाहिजे. आणि पाठीमागचे जे 4 वर्ष आहेत, त्या 4 वर्षामध्ये एकूण मिळून तो व्यक्ती भारतामध्ये 365 दिवस भारतात पाहिजे. मग आता आपण तुम्ही तुमचा विचार करा, मी माझा विचार करतो. आपण ही 60 दिवस आणि 365 दिवसांची कंडिशन फुलफिल करतो का?
साठ दिवस कोणत्या वर्षामध्ये, जे सध्याचं प्रीवियस इयर आहे 2021, त्यामध्ये साठ दिवस ही कंडिशन आपण 100% पूर्ण करतोय. 365 पैकी साठ दिवस भारतात पाहिजे, 100% आपण भारतात आहोत. आणि पाठीमागचे जे 4 वर्ष आहेत, या 4 वर्षामध्ये एकूण आपण 365 दिवस तरी भारतामध्ये पाहिजे. ओके, मग 4 वर्षामध्ये 365 दिवस आपण भारतात आहोत का? 100% आपण वर्षातले 365 दिवस भारतातच आहोत. एखादा व्यक्ती ट्रिपला गेला, बिझनेससाठी गेला, काय कामासाठी गेला फॉरेनला, तर तो महिन्यात 2 महिन्यामध्ये तो रिटर्न येतो, 15 दिवसात आठवड्याभरामध्ये रिटर्न येतो. त्यामुळे 4 वर्षामध्ये कमीत कमी 365 दिवस भारतामध्ये तो व्यक्ती पाहिजे, ही सुद्धा कंडिशन आपण सहजपणे फुलफिल करतो. फक्त ही जी सेकंड कंडिशन आहे, ही सेकंड कंडिशन मध्ये 2 पार्ट आहेत, 2 एकूण भाग आहेत. काय 2 पार्ट आहेत बघा, तर पाठीमागच्या वर्षामध्ये कमीत कमी 60 दिवस आणि त्याच्या अगोदरचे जे 4 वर्ष आहेत, त्या 4 वर्षामध्ये कमीत कमी 365 दिवस तो व्यक्ती आपल्या देशामध्ये म्हणजे इंडियामध्ये असला पाहिजे. पुन्हा एकदा बघा, जे सध्याचं प्रिवियस इयर आहे 2021, त्यामध्ये कमीत कमी 60 दिवस तो व्यक्ती भारतात पाहिजे आणि त्याच्या अगोदरचे जे 4 वर्ष आहेत, त्या 4 वर्षामध्ये तो व्यक्ती कमीत कमी 365 दिवस. अशी ही 60 दिवस आणि 365 दिवसांची सेकंड कंडिशन आहे. ओके, आणि ही जरी सेकंड कंडिशन फुलफिल केली तरीसुद्धा त्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके, दिस इज द सेकंड कंडिशन टू डिटरमाइन वेदर ही इज रेसिडेंट, टू गेट द स्टेटस ऑफ रेसिडेंट. एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळवण्यासाठी ही दुसरी कंडिशन आहे. जो व्यक्ती पहिली कंडिशन पूर्ण करेल त्याला सेकंड कंडिशन वाचण्याची आवश्यकता नाही. बट इफ एनी पर्सन फेल्स टू फुलफिल द फर्स्ट कंडिशन, देन वी हॅव टू सी वेदर ही फुलफिल्स द सेकंड कंडिशन ऑर नॉट. जर एखाद्या व्यक्तीला पहिली कंडिशनच जर त्याने पूर्ण केली तर दुसरी कंडिशन वाचण्याची आवश्यकताच नाही, कारण एक जरी कंडिशन पूर्ण केली तरीसुद्धा रेसिडेंट स्टेटस मिळतं. सेकंड कंडिशन कुणाला वाचावी लागते? ज्याला पहिली कंडिशन पूर्ण करता येत नाही त्या व्यक्तीला ही सेकंड कंडिशन ही वाचावी लागते. ओके, आणि सेकंड कंडिशन ह्यामध्ये 2 भाग आहेत, 60 दिवस आणि 365 दिवस. ओके, दीज आर द 2 कंडिशन्स अँड इफ एनी इंडिव्हिज्युअल फुलफिल्स एनी वन ऑफ द 2 कंडिशन देन ही गेट्स द स्टेटस ऑफ रेसिडेंट. रेसिडेंट होण्यासाठी या ज्या 2 कंडिशन दिलेल्या आहेत त्या 2 पैकी कोणती तरी एक, पहिली कंडिशन फुलफिल करा किंवा दुसरी करा, 2 पैकी कोणतीही एक जरी कंडिशन पूर्ण केली तरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. आणि आपण आत्ता पाहिलं की तुम्ही असाल, मी असेन, तुमचे फॅमिली मेंबर्स, माझे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्ह, आपण ही पहिली कंडिशन सहज पूर्ण करतोय. एक जरी कंडिशन पूर्ण केली तरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. 2 पैकी कोणती तरी एक कंडिशन पूर्ण झाली की रेसिडेंट स्टेटस मिळतं. परंतु एखाद्या व्यक्तीला पहिलीसुद्धा कंडिशन पूर्ण करता आली नाही, दुसरीसुद्धा कंडिशन पूर्ण करता आली नाही, तर तो व्यक्ती नॉन रेसिडेंट होतो. ओके, कोणत्या व्यक्तीला नॉन रेसिडेंट म्हटलं जाईल? तर जो इंडिव्हिज्युअल, इफ एनी इंडिव्हिज्युअल फेल्स टू फुलफिल एनी कंडिशन, पहिली आणि दुसरी दोन्हीपैकी एकसुद्धा कंडिशन पूर्ण करता आली नाही, तर तो व्यक्ती त्या 1 वर्षापुरता तो नॉन रेसिडेंट होतो. कदाचित त्याच्यानंतर पुढच्या वर्षी त्याला जर कंडिशन एखादी पूर्ण करता आली तर तो रेसिडेंट होईल. परंतु प्रत्येक वर्षी जे रेसिडेन्शियल स्टेटस चेक केलं जातं, जर समजा त्या वर्षी पहिली आणि दुसरी एकसुद्धा कंडिशन पूर्ण करता आली नाही, तर तो व्यक्ती त्या वर्षभरापुरता नॉन रेसिडेंट होतो. त्यामुळे नॉन रेसिडेंटसाठी नियम काय सांगितलं आहे बघा, तर नॉन रेसिडेंट कुणाला म्हटलं जातं? अॅन इंडिव्हिज्युअल इज सेड टू बी नॉन रेसिडेंट इन इंडिया. एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला नॉन रेसिडेंट कधी म्हटलं जाईल? इफ ही डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द 2 बेसिक कंडिशन्स. ज्या 2 बेसिक कंडिशन्स आहेत, पहिली कंडिशन 182 दिवसांची आणि दुसरी कंडिशन 60 आणि 365 ची, ह्या ज्या 2 बेसिक कंडिशन्स आहेत, यापैकी एकसुद्धा पूर्ण कंडिशन पूर्ण करता आली नाही तर तो व्यक्ती नॉन रेसिडेंट होतो. एकसुद्धा कंडिशन पूर्ण करता आली नाही तर नॉन रेसिडेंट. आणि 2 ज्या कंडिशन, त्यातली एक जरी कंडिशन पूर्ण झाली, कोणतीही एक, पहिली कंडिशन पूर्ण करा किंवा दुसरी कंडिशन पूर्ण करा, दोन्हीपैकी कोणतीही एक जरी कंडिशन पूर्ण केली एनी वन,
तरीसुद्धा तो व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके, म्हणजे आपण आपलं स्टेटस चेक केलं तर आपण रेसिडेंट हे आपल्याला स्टेटस आहे, कारण आपण पहिली कंडिशन पूर्ण केली तेव्हा आपण रेसिडेंट आहे. एखाद्यानं दुसरी कंडिशन पूर्ण केली असेल तरीसुद्धा तो रेसिडेंट आहे. दोन्हीपैकी फक्त एक कंडिशन, कोणतीही एक, पूर्ण होणं गरजेचं आहे, आपण त्यावर रेसिडेंट हे आपल्याला स्टेटस आहे. आता रेसिडेंट आहे मग आपल्याला पुन्हा चेक करावं लागतं की रेसिडेंट असेल तर आपण ऑर्डिनरी रेसिडेंट आहोत का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहोत. ओके, इफ एनी इंडिव्हिज्युअल इज रेसिडेंट देन वी हॅव टू चेक वेदर ही इज ऑर्डिनरी रेसिडेंट ऑर नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. आपण रेसिडेंट आहोत हे आपल्याला कळालं आहे. आता ऑर्डिनरी रेसिडेंट होण्यासाठी काय नियम आहे बघा. तर इफ अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, तुमच्या माझ्यासारखा रेसिडेंट स्टेटस असणारा रेसिडेंट इंडिव्हिज्युअल सॅटिस्फाईज, जर त्या इंडिव्हिज्युअलने सॅटिस्फाईज बोथ ऑफ द फॉलोइंग टू ॲडिशनल कंडिशन्स, ही गेट्स द स्टेटस ऑफ रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. आता पुन्हा दोन कंडिशन्स आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन जर पूर्ण झाल्या तरच ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. तुम्ही मी आपण रेसिडेंट आहोत हे आपण मगाशी चेक केलेलं आहे. आता ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळण्यासाठी आपल्याला दोन ॲडिशनल कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही फुलफिल केल्या, बोथ कंडिशन जर फुलफिल झाल्या तर आपल्याला ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. म्हणजेच काय, फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ ऑर्डिनरी रेसिडेंट वी नीड टू फुलफिल बोथ द टू ॲडिशनल कंडिशन. ज्या पुढे दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही ॲडिशनल कंडिशन्स आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही पूर्ण व्हाव्या लागतात तरच ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. मग त्या दोन कंडिशन्स कोणत्यात बघा. त्यातली पहिली कंडिशन आहे ॲडिशनल कंडिशन आणि तर ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा, बोथ मस्ट बी सॅटिस्फाईड, दोन्हीच्या दोन्ही पूर्ण व्हाव्या लागतात. त्यातली पहिली कंडिशन आहे ही इज रेसिडेंट इन इंडिया. तो जो कोण व्यक्ती आहे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, तो व्यक्ती आपल्या देशाचा रेसिडेंट असावा फॉर मिनिमम 2 इयर्स, कमीत कमी 2 वर्ष तरी, आउट ऑफ 10 इयर्स इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. आपल्याला माहिती आहे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर काय आहे, तर 2021 आहे. बघा इथे लिहिले सध्याचं प्रिव्हियस इयर, त्याला लिहिले करंट प्रिव्हियस इयर. या करंट प्रिव्हियस इयरच्या पाठीमागचे जे 10 वर्ष आहेत, बघा 2021 पाठीमागं म्हणजे 19, 20, 18, 19, 17, 18, 16, 17, 15, 16, 14, 15, 13, 14, 12, 13, 11, 12 आणि 10, 11. ही पाठीमागचे 10 वर्ष आहेत. आपण मागाशी पाहिलं की प्रत्येक वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस, तो रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे, हे दरवर्षी चेक केलं जातं. दरवर्षी हे जे पाठीमागचे 10 वर्ष आहेत, या 10 पैकी कमीत कमी मिनिमम 2 वर्ष तरी, दोनदा तरी त्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळालं असलं पाहिजे. काय साधा सोपा नियम आहे की जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागची 10 वर्ष, या 10 पैकी कमीत कमी 2 तरी रेसिडेंट, तो व्यक्ती रेसिडेंट पाहिजे फॉर मिनिमम 2 इयर्स आउट ऑफ 10 इयर्स. रेसिडेंट पाहिजे म्हणजेच काय, जे 182 दिवसाची कंडिशन आहे ती फुलफिल केली की रेसिडेंट स्टेटस मिळतं. तुम्ही तुमचा विचार करा, फक्त पाठीमागच्या वर्ष 2019-20 आपण 182 दिवसाची कंडिशन पूर्ण करतोय का, 100% करतोय, म्हणजे ह्या वर्षी आपण रेसिडेंट. त्याच्या पाठीमागच्या वर्षी वर्ष 365 दिवसांचं असतं, 365 पैकी 182 दिवस भारतात आपण असू तर आपण रेसिडेंट होतो. आपण 182 दिवस भारतात आहे म्हणजे रेसिडेंट. 182 दिवस जरी आपण भारतामध्ये राहिलो तरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. दुसरी कंडिशन, रेसिडेंट होण्यासाठी 182 दिवस जरी आपण भारतामध्ये राहिलो तरी आपल्याला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. बरोबर, हे आपण आत्ता नियम पाहिलेला आहे. मग हे एवढंच ॲडिशनल कंडिशन सांगते की पाठीमागचे जे 10 वर्ष आहेत त्या 10 पैकी कमीत कमी 2 तरी त्या व्यक्तीला रेसिडेंट हे स्टेटस मिळालं पाहिजे. 10 पैकी 2 कमीत कमी. आपण तुमचा माझा आपण विचार केला ना, आपल्याला 10 च्या 10 पैकी 10 वर्षातले 10 वर्ष आपण रेसिडेंटच आहोत, त्यामुळे ही सुद्धा कंडिशन तुमच्या माझ्यासारखे आपण सामान्य लोक सहज ही कंडिशन पूर्ण करतो. कंडिशन एवढी सांगते की जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागचे 10 वर्ष घ्या आणि त्या 10 पैकी कमीत कमी 2 तरी तो व्यक्ती आपल्या देशाचा रेसिडेंट पाहिजे. रेसिडेंट पाहिजे म्हणजे 182 दिवसाची कंडिशन त्यानं पूर्ण केली पाहिजे, 10 वर्षापैकी कमीत कमी 2. ही झाली पहिली ॲडिशनल कंडिशन. आता दुसरी ॲडिशनल कंडिशन काय बघा, ही इज इन इंडिया, तो व्यक्ती भारतामध्ये पाहिजे किती दिवस, फॉर मिनिमम 730 डेज.
कमीत कमी 730 दिवस तो भारतामध्ये पाहिजे ड्युरिंग 7 इयर्स, 7 वर्षामध्ये. आपल्याला माहिती आहे 1 वर्ष असतं 365 दिवसांचं. ते म्हणतात 7 वर्षामध्ये मिळून कमीत कमी 730 दिवस तो भारतामध्ये पाहिजे. पण कुठले 7 वर्ष? इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. बघा, जे सध्याचं आपलं प्रिव्हियस इयर आहे ते आहे 2020-21. ह्या जे प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागची 7 वर्ष घ्या. ही पाठीमागची 7 वर्ष, 19-20, 18-19, 17-18, 16-17, 15-16, 14-15 आणि 13-14. ही जी 7 वर्ष आहेत, या 7 वर्षामध्ये एकूण मिळून कमीत कमी तो भारतात किती पाहिजे? मिनिमम 730 डेज इन इंडिया इन 7 इयर्स. ही जे पाठीमागची काय 7 वर्ष आहेत, या 7 वर्षामध्ये मिळून एकूण तो कमीत कमी भारतामध्ये कमीत कमी 730 दिवस तरी भारतात पाहिजे. तुम्ही तुमचा विचार करा, 13-14, 365 दिवसांचं वर्ष, प्रत्येक वर्ष 365 दिवसांचं असतं. आपण 365 दिवस भारतातच असतो. एखादा ट्रिपला गेला, काही कामासाठी गेला, 8-15 दिवसामध्ये महिन्याभरात तो रिटर्न पुन्हा येतो. त्यामुळे 7 वर्षामध्ये 730 दिवस तरी भारतामध्ये पाहिजे. ही सेकंड कंडिशन देखील तुम्ही मी आपण इझिली फुलफिल करतो. ओके, ही आहे सेकंड ॲडिशनल कंडिशन. पहिली ॲडिशनल कंडिशन होती की पाठीमागचे जे 10 वर्ष आहेत त्या 10 पैकी कमीत कमी 2 तरी तो व्यक्ती रेसिडेंट पाहिजे. 10 पैकी कमीत कमी 2 तरी रेसिडेंट पाहिजे. आणि ही आत्ताची कंडिशन. पाठीमागचे जे 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये कमीत कमी तो व्यक्ती भारतामध्ये 365 दिवस पाहिजे. ओके, पाठीमागचे 7 वर्ष म्हणजे जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागचे 7 वर्ष. इथं 10 वर्ष म्हणजे जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागचे 10 वर्ष. 10 वर्षामध्ये कमीत कमी 2 तरी रेसिडेंट पाहिजे. ही पहिली ॲडिशनल कंडिशन. आणि दुसरी, पाठीमागचे जे 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 365 दिवस तरी तो भारतामध्ये असला पाहिजे. ओके, दीज आर द 2 ॲडिशनल कंडिशन. अँड इफ एनी रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, जो आपल्या देशाचा रेसिडेंट आहे, तुम्ही मी आपण रेसिडेंट आहोत हे आपण मागाशी चेक केलेलं आहे. आपण जर ह्या दोन्हीच्या दोन्ही, पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन ज्या आपण आत्ता पाहिल्या, दोन्हीच्या दोन्ही, ही फर्स्ट कंडिशन आहे 10 पैकी 2 तरी रेसिडेंट आणि 7 वर्षामध्ये कमीत कमी 365 दिवस भारतामध्ये, ह्या दोन्हीच्या दोन्ही जर कंडिशन फुलफिल केल्या तर त्या व्यक्तीला रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. तुम्ही मी आपण ह्या दोन्ही कंडिशन सहज पूर्ण करतोय, त्यामुळे आपण ऑर्डिनरी रेसिडेंट आहोत. जे मी मागाशी सांगितलं, आपण सर्वजण ऑर्डिनरी रेसिडेंटच्या कॅटेगरीमध्ये येतो. कारण ह्या ज्या दोन्ही कंडिशन्स आहेत ॲडिशनल कंडिशन, त्या आपण पूर्ण करतोय. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन जे पूर्ण करतात त्यांना ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. ओके, ऑर्डिनरी रेसिडेंटचं. आणि 2 पैकी एखादी जरी कंडिशन अपूर्ण राहिली, पहिली अपूर्ण राहिली किंवा दुसरी अपूर्ण राहिली, तर मात्र त्या व्यक्तीला नॉट ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं. बघा काय सांगितलेलं आहे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. काय सांगितलं बघा, इफ अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती रेसिडेंटचं स्टेटस त्याला मिळालं आहे, मग आता आपल्याला पाहायचं की तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का नॉट ऑर्डिनरी आहे. रेसिडेंट आहे आणि तो व्यक्तीनं, इफ ही डज नॉट सॅटिस्फाय एनी वन ऑफ द अबाव टू ॲडिशनल कंडिशन, ज्या आत्ताच्या 2 आपण कंडिशन पाहिल्या, पहिली कंडिशन पाहिली 10 पैकी कमीत कमी 2 तरी रेसिडेंट, आणि दुसरी कंडिशन पाहिली 7 वर्षामध्ये कमीत कमी भारतामध्ये 730 दिवस तो व्यक्ती भारतामध्ये पाहिजे, ह्या 2 पैकी एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर ही इज सेड टू बी रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी त्या व्यक्तीला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी, आणि मग दोन्हीचे दोन्ही अपूर्ण राहिले तर ऑब्व्हियसली त्याला नॉट ऑर्डिनरीचं स्टेटस मिळणार आहे. ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळण्यासाठी साधा नियम आहे, ऑर्डिनरीचं स्टेटस मिळण्यासाठी पहिली कंडिशन आणि दुसरी दोन्हीच्या दोन्ही पूर्ण झाल्या तरच ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. आणि जर एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तर मात्र त्या व्यक्तीला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. तुमच्या माझ्यासारखे आपण व्यक्ती दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण करतो, त्यामुळे आपल्याला ऑर्डिनरीचं स्टेटस हे सहजपणे मिळतं. ओके, दीज आर द रूल्स टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन इंडिव्हिज्युअल. ओके, इन टुडेज लेक्चर वी स्टडीड दॅट द इंडिव्हिज्युअल पर्सन
which includes both male and female, major and minor, the individual may be resident in India or non-resident in India. एखादा व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल ती आपल्या देशाची रेसिडेंट असते किंवा नॉन रेसिडेंट असते आणि जर रेसिडेंट असेल तर पुन्हा ती ऑर्डिनरी रेसिडेंट असू शकते किंवा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असू शकते. अँड व्हॉट आर द रूल्स टू डिटरमाइन वेदर ही ई ऑर शी इज रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट, वेदर ही ऑर शी इज ऑर्डिनरी रेसिडेंट ऑर नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, दॅट वी हॅव सीन इन टुडेज लेक्चर. आजच्या या लेक्चरमध्ये आपण रेसिडेंट होण्यासाठीचे नियम काय ते पाहिले, त्याचबरोबर नॉन रेसिडेंट व्यक्ती कोण होतो, ऑर्डिनरी रेसिडेंट मिळण्याचे नियम काय आहेत, हे सर्व आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द रूल्स टू डिटरमाइन द रेसिडेंशियल स्टेटस ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्यांचं रेसिडेंशियल स्टेटस कशा पद्धतीने चेक केलं जातं त्याचे नियम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Okay, so that's it with this particular lecture. Here we will stop. Thank you very much.